मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये अवघ्या 4 महिन्यांच्या नायजेरियन मुलावर देशातली पहिली अशी दुर्मिळ हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. त्यामुळे शोन कॉम्प्लेक्स या जीवघेण्या हृदयरोगापासून त्याला मुक्ती मिळाली आहे. अवघ्या 4 वर्षांच्या या विल्सनच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतंय ते त्याला भारतीय वैद्यक शास्त्रानं दिलेल्या जीवनदानामुळे. नायजेरियाच्या या विल्सनला श्वास घेताना त्रास व्हायचा, त्यामुळे त्याला सामान्य मुलांसारखं खेळता येत नव्हतं. तसंच त्याची वाढही खुंटली होती. उपचारासाठी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला शोन कॉम्प्लेक्स नावाचा एक खूप दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा असा जीवघेणा हृदयरोग झाल्याचं समोर आलं. आतापर्यंत वैद्यक शास्त्राच्या इतिहासात जगभरामध्ये केवळ 100 कमी केसेस या रोगाच्या सापडल्यात. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश जोशी यांनी क्लोज्ड आणि ओपन हार्ट सर्जरी करून त्याला जीवनदान दिलंय. भारतामध्ये अशा प्रकारची सर्जरी प्रथमच झाल्याचं त्यांनी सांगितलंय. हा मुलगा नायजेरियाहून ऑल द वे इकडे आला. इवन तिथे पण त्याला इतका किचकट आणि कॉम्प्लिकेटेड दोष होता हे कळलं नव्हतं. फक्त हृदयात होल आहे एवढंच माहिती होतं. पण इथे आल्यावर आमच्या हे लक्षात आलं की याला होला म्हणजे छिद्र असण्याशिवाय आणखीन 4-5 डिफेक्ट आहेत. अगदी संपूर्णपणे नॉर्मल त्याचं आयुष्य जगेल, खेळता येईल, त्याला पुढे होऊन लग्न होऊन मुलं होऊन संपूर्णपणे म्हणजे अगदी नॉर्मल माणसासारखं तू जगेल. शोन कॉम्प्लेक्स हा दुर्मिळ हृदयरोग असला तरी तो होण्यासाठी अनेक कारणं आहेत. आईला मधुमेह असल्यास हा आजार होऊ शकतो. गरोदर असताना पहिल्या 3 महिन्यात व्हायरल इन्फेक्शन झाल्यास, गरोदरपणी पुरेसा आहार न मिळाल्यास, तसंच या दरम्यान अतिदूषित पाणी प्यायल्यास होणाऱ्या मुलाला हा रोग होऊ शकतो. तसंच गरोदर असताना आईनं मद्यपान किंवा स्मोकिंग केल्याची शिक्षा होणाऱ्या बाळाला होऊ शकते. भारतात दरवर्षी सुमारे 3 लाख लहान मुलांना हृदयाशी संबंधित रोग होतात. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण केवळ मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये देखील अधिक असल्याचं समोर येत आहे. यासाठी पालकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.